किरीट सोमय्यांचा खेळ खल्लास, किरीट सोमय्यांचा गेम ओव्हर। एकेकाळी भाजपचे स्टार प्रचारक असलेले परंतु मागील काही दिवसांपासून अज्ञात वासात गेलेले किरीट सोमय्या कालपासून मात्र सगळीकडे चर्चेत आहेत। काल झालेल्या घडामोडीबद्दल आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत। तत्पूर्वी अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। मित्रांनो, 2019 पासून महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे, ईडी सीबीआयचे धमके देणारे, तसेच अनेकांना जेलमध्ये टाकणार ही भाषा असणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या मागच्या काही दिवसांपासून मात्र किरीट सोमय्या कुठे आहेत असे सर्वच जण विचारत होते। कारण किरीट सोमय्यांनी आरोप केलेले सर्वच नेते आज भाजपमध्ये मंत्रिमंडळात आहेत, त्यामुळे किरीट सोमय्या हे आता गेले काही दिवसांपासून गायब होते। परंतु काल परवापासून मात्र किरीट सोमय्या हे घराघरात पोहोचले आहेत। कारण किरीट सोमय्यांचे काही अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत। किरीट सोमय्या यांचे 8 तासांचे 38 व्हिडिओ असल्याचे देखील काही न्यूज पोर्टलनी माहिती दिली आहे। आता यावरूनच संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे। किरीट सोमय्यांच्या विरोधात पुणे, नाशिक, मुंबई, सोलापूर संपूर्ण राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे निघाले आहेत, जोडेमारे आंदोलन चालू आहेत। किरीट सोमय्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अनेकांनी केली आहे। याबद्दल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्यांनी अनेक महिलांना ईडी सीबीआय यांची भीती दाखवून ब्लॅकमेल करून अतिक्रमण केले असल्याचे सांगितले आहे। एवढेच नाही तर त्यांच्याकडे 8 तासांचे 38 व्हिडिओ देखील आहेत असे अंबादास दानवे यांनी सांगितले। याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी आपण सखोल चौकशी करून याबाबत योग्य ती कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे। सोमय्यांवर कडक कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी विरोधक करताना दिसत आहेत। तर या सर्वांबद्दल सोमय्या यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अर्ज करून तो व्हिडिओ व फोटो खोटा असल्याचे सांगून आपली नाहक बदनामी करण्यासाठी हे सगळं केलं जात आहे असे सांगितले। एवढेच नाही तर याबाबत आपण सखोल चौकशी करून मला योग्य तो न्याय द्याल अशी देखील भावना किरीट सोमय्या यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केली। यावर आता आपण सखोल चौकशी करून योग्य तो निर्णय घेऊ असे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। काही सूत्रांकडून या प्रकरणात दोषी आढळल्यास सोमय्या यांची भाजपा पक्षातून देखील हकालपट्टी होण्याची शक्यता आहे असे सांगितले। तर मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। किरीट सोमय्यांचा दी एंड होणार का हे देखील आम्हाला सांगा। आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।